महाराष्ट्रातील एक आदिवासी जमात पारधी यांची वस्ती विशेषतः खानदेशात आढळते. 1971 च्या जनगणनेनुसार यांची लोकसंख्या 27,363 होती. या जमातीचे गाव पारधी व फासे पारधी असे प्रमुख दोन पोटभेद असून त्यातही अनेक पोटभेद आहेत. पारधी समाजाचे मूळ स्थान कोणालाही माहित नाही. ते स्वतःला राजपूत समजतात असे समजले जाते की ते उत्तरेकडून प्रथम गुजरात मध्ये आले व तेथून ते पुढे महाराष्ट्रात आले. शिक्षण व साक्षरता यांचे प्रमाण त्यांच्यात फारच कमी आढळते. शाळेत जातोस का रे तू? का नाही जात शाळेत? जात होतो. पारधी खूप चपळ असून शिकार करणे हे त्यांचे उदरनिर्वाहाचे साधन आहे. ते आजही 21व्या शतकात शिकार करूनच जगतात. कधीपासून इथे राहता तुम्ही? तुम्हाला सरकारी घरकुल मिळाले नाही का? काहीच नाही केलं अजून. आम्हाला काही कळत नसेल काय करायचं. शिकलेलीच नाही. तुम्ही उपजीविकेसाठी काय काम करता? काही सुटकेच नाही. धान्य ते असंच मागून खातो. पाहिले आधी तेवढेच. काही नाही दुसरं. तुमच्याकडे राशन कार्ड नाही का? काहीच नाही. मतदान कार्ड? कार्ड आहे. मतदान आहे. मतदान करता का? दरवर्षी मतदान आहे यांना. पाऊस आल्यावर खूप हाल होत असतील ना? लई चाल. पावसाचा पाऊस आला की इकून लावायचं, उठून भिजावं लागतं सर. लई परेशान आमची. गावच्या पुढाऱ्यांकडे घरकुल मागणी केली होती का तुम्ही कधी? ते सरपंचाच्या मागे लागलो, पाटलाच्या मागे लागलो, पण ते नसतं. देव देऊ म्हणतात पण देतच नाही. आमचं सर 10-12 कुटुंब आहे सर. नाही दिलं कोणालाच नाही दिलं. तुम्ही शिकार करता का? त्याच्यावर 10-5 त्याच्यावर. भीक मागून आणि शिकार करून कसा बसा उदरनिर्वाह करणारा हा समाज अजूनही सामान्य लोकांपासून दुर्लक्षित केला गेला आहे. सरकार आणि समाज म्हणून ही आपली जिम्मेदारी आहे की आपणही त्यांना माणूस म्हणून जगण्याचा अधिकार द्यावा. धन्यवाद.